आपण वळणार आहोत आपल्या चर्चेकडे. मराठा आरक्षणासाठी सरकारला अद्यापही तोडगा शोधता आलेला नाहीये. मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचं कारण सरकारतर्फे दिलं जात आहे. मात्र तेवढा काळ थांबणं सरकारला परवडणार आहे का हा प्रश्न आहे. कारण पुढच्या 9 दिवसात आमदार अपात्रतेसंदर्भातला निर्णय अपेक्षित आहे. तिथे एकनाथ शिंदे जर अपात्र ठरले तर राज्यातल्या बदललेल्या राजकीय स्थितीत आरक्षणाचा निर्णय त्वरित होणं अवघड दिसतंय. दुसरीकडे मराठा आरक्षण मिळत नाही तोवर मुंबईत भगवं वादळ घेऊन धडकणारच यावर मनोज जरांगे ठाम आहेत. पण मुंबईकडे एवढा जनसागर आंदोलनासाठी येणं हे प्रशासनाला परवडणारं नाहीये. राज्य आणि केंद्र सरकारसाठीही त्याचे नकारात्मक परिणाम नजीकच्या निवडणुकीमध्ये दिसू शकतात. आणि या सगळ्याच्या पुढे जाऊन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आता हालचाली सुरू झाल्यात. त्यामुळे पुढील महिन्यात निवडणुकीचं नोटिफिकेशन निघणार हेही तेवढंच सत्य आहे. त्यामुळे हे सगळं बघता आता त्वरित अध्यादेश काढणे हाच सरकारसमोर एकमेव पर्याय आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. आज सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाच्या बैठका बोलवलेल्या आहेत आणि त्यातल्या एका बैठकीला अगदी काही वेळात मनोज जरांगे उपस्थित राहतील सुद्धा. त्यामध्ये उद्या मंत्रिमंडळाची आता बैठक होणार आहे. त्यामुळे या सगळ्या हालचाली राज्य सरकारच्या दरबारी होत असलेल्या पाहता अध्यादेश त्वरित निघण्याची शक्यता अधिक बळकट करतायत का ह्या सगळ्या शक्यता, हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि यासाठी आपल्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत मराठा आरक्षणाचे समर्थक योगेश केदार, ओबीसी आरक्षणाचे समर्थक बबनराव तायवाडे, काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटील अगदी काही वेळा ते चर्चेत सहभागी होतील आणि शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर हे सुद्धा आपल्या सोबत आहेत. मी सुरुवातीला योगेश केदार यांच्याकडे जाईन. योगेश केदार जी, अध्यादेश काढा ही मागणी तर जरांगेंनी खूप पूर्वीपासून लावून धरलेली आणि आता जी परिस्थिती आहे ती बघता असं वाटतंय का की सरकारकडे अध्यादेश काढण्याशिवाय अजिबात पर्याय नाही आहे, दुसरा पर्याय दिसत नाही आहे? आरक्षण मिळावं अशी भूमिका मराठा समाजानं खूप दिवसांपासून लावून धरलेली आहे. मोठा त्याग त्याच्या पाठीमागे सुरू आहे. लाखो शेकडो मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत ही पार्श्वभूमी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. महत्वाचा मुद्दा असा आहे की बाबा तुम्ही अध्यादेश काढून आता आरक्षण देणार आहे का? जर आता तुम्ही अध्यादेश काढणार असाल तर मग मागासवर्ग आयोगाचा फारस कशाला लावला, फारस झाला? बर, मराठा आरक्षण, मराठा आरक्षण, आम्हाला मराठा आरक्षण अजिबात नको आहे. आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे, 50% आत आरक्षण पाहिजे. वेगळं मराठा आरक्षण नावाची संकल्पना आम्ही स्वीकारणार नाही. आणि सरकार ज्या गोष्टीचा घाट घालू इच्छित आहे की एसईबीसी ऍक्ट जो आता सुप्रीम कोर्टामध्ये त्याची पेंडिंग केस आहे आणि त्यालाच आपण क्युरेटिव्ह पिटिशनचा जो काही खुळखुळा सरकार दाखवते ते आरक्षण जर आमच्या माथी हे मारणार असतील तर आम्ही अजिबात स्वीकारू शकत नाही. मराठा समाजाची क्लिअर कट लाईन आहे, 50% आत ओबीसी मध्ये आरक्षण आणि ते आमचा आरक्षणाचा हिस्सा जो काही 23 मार्च 1994 माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांच्या एका चुकीमुळं किंवा त्यांच्या स्वार्थी राजकारणामुळं आमच्याकडनं हिरावला गेलेला आहे तेच आमचं हक्काचं ओबीसी आरक्षण आम्हाला मिळावं. मग तुम्ही अध्यादेश काढून देणार असाल तर आम्ही तुमचं स्वागत करतो. ज्या आता शासनानं जे काही राजपत्राचं ह्याच्यामध्ये नोटिफिकेशन काढून करणार आमचं काहीही अडचण नाही. फक्त ते काढल्याला जो काही कायदा आहे तो 50% आतल्या ओबीसी मध्ये आरक्षणातला असावा आणि राज्य शासनानं त्याच्या सगळ्या विहित प्रक्रिया पूर्ण कराव्यात. कोर्टात टिकवण्याच्या सुद्धा तुम्ही म्हणजे कॉमा पॉइंट मात्रा अशात सुद्धा उणीव ठेवू नये अशी आमची भूमिका आहे. कारण 4-5 महिने मराठा समाजाकडनं या सरकारनं मागून घेतलेल्या आहेत आणि मनाचा मोठेपणा करून जरांगे पाटलांनी सुद्धा या सरकारला भरपूर वेळ दिलेला होता. पण उचित निर्णय, उचित पावलं टाकण्याऐवजी हा विषय क्लिष्ट करण्याच्याच भूमिकेकडे सरकार जाते का काय अशी शंका निर्माण झालेली आहे. बर, आपल्यासोबत बबनराव तायवाडे सुद्धा आहेत, ओबीसी आरक्षणाचे समर्थक आहेत. बबनराव तायवाडेजी, जी भूमिका आता योगेश केदार यांनी मांडलेली आहे त्याच भूमिकेला तुमचा ठाम विरोध आहे. पण सध्या परिस्थिती अशी दिसते की सरकार वटहुकूम अध्यादेश काढण्याच्या तयारीमध्ये आहे आणि किंबहुना परिस्थिती तिकडे झुकताना दिसते. आता काय होईल आपल्याला कळेलच 1-2 दिवसात. मात्र जर असं झालं, अध्यादेश निघाला, तर ओबीसी समाजाची काय भूमिका असेल? मॅडम, असं आहे की सरकारला कुठल्याही प्रकारचा अध्यादेश काढायचा असेल तर त्याच्याकरता ठोस कारण पाहिजे असते. जसं सध्या मराठा समाजाचं आरक्षण त्यांचं मागासलेपण सिद्ध करण्याचं काम हे राज्य मागासवर्गीय आयोगाकडे दिलेलं आहे
आणि ती ज्युडिशियल प्रक्रिया आहे, ती ज्युडिशियल प्रक्रिया सुरू असताना सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये अध्यादेश किंवा जी आर कुठलंही काही काढू शकत नाही. आणि जर त्यांनी काढलंच हेकेखोरपणा करून सरकारने असल्या प्रकारचा कुठलाही शासन निर्णय म्हणा अध्यादेश म्हणा काढलात तर संपूर्ण ओबीसी समाज त्याचा विरोध करणार आहे आणि विरोध होऊन कुठल्याही कोर्टामध्ये ते टिकणार नाही. कारण कुठल्याही पुराव्याच्या आधारे सरकार असल्या प्रकारचा अध्यादेश काढून सरसकट मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देऊ शकत नाही या मतावर आम्ही ठाम आहे. द्यायचं असतं तर एवढे दिवस त्यांना वाट कशाला, प्रत्यक्षानेच ते करावं लागली काय. परंतु जर असं झालं तर ओबीसी समाज मात्र ते खपवून घेणार नाही हे तेवढंच खरं आहे. म्हणजे थोडक्यात असा अध्यादेश निघाला तर तुम्ही लगेच कोर्टामध्ये जाणार त्या अध्यादेशाच्या विरोधात. ठीक आहे, तुमची भूमिका लक्षात आली. आपल्यासोबत संजीव भोर आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते. संजीव भोरजी, अध्यादेश काढणार ही चर्चा कुठून सुरू झाली? तर हे सरकार सगळ्या बाजूने घेरलं गेलंय. एकतर शिंदे आणि त्यांच्या 16 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची टांगती तलवार आहे, त्याचा काय निर्णय होईल हे सांगता येत नाहीये. लगेच त्याच्या पुढे 15 दिवसामध्ये निवडणुकीचं नोटिफिकेशन लागू शकतं, आचारसंहिता लागू शकते. जर तसं झालं तर परत हे प्रकरण कितपत पडेल? म्हटल्यानंतर आत्ता या क्षणाला अध्यादेश काढणं यापेक्षा वेगळा उपाय काय सरकारसमोर असू शकतो? यापेक्षा वेगळा पर्याय काय असू शकतो? कसं आहे, आरक्षण ही प्रक्रिया तिकडे अपात्रतेबाबत काय होणार आहे किंवा आणखी निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे किंवा आणखी वेगवेगळे जे काही शासकीय वेगवेगळ्या बाबी आहेत यावरून आरक्षणाची प्रक्रिया राबवता येणार नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. आरक्षणाची प्रक्रिया ही जी काही प्रोसिजर ठरलेली आहे त्या प्रक्रियेतूनच जावं लागेल कुठल्याही परिस्थितीत. हे कुणालाही सुटलेलं नाहीये, हे सर्वांना बंधनकारक आहे. कायद्याने जे काय आरक्षण मिळवण्यासाठीची जी काय प्रक्रिया आहे ती पूर्ण केल्याशिवाय कुणालाही आरक्षण मिळत नाही. पूर्वीच्या काळी काय झालं असेल म्हणून आता ते होईल असं नाही, कारण अलीकडच्या काळात सर्वोच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयाचे अनेक निवाडे आलेले आहेत आणि ते निर्बंध आता आरक्षण देण्याच्या प्रक्रियेत आहेत हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही अध्यादेशाची शक्यता नाकारताय? संजीव भोरजी, अध्यादेशाची शक्यता नाकारताय तुम्ही? अध्यादेश आपण माध्यम मानतायत, प्रक्रिया काय ही माध्यमांकडून आली तर चांगलं राहील. त्यापेक्षा मनोज जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं त्यात कुणबी प्रमाणपत्र दिली जावीत ही प्रमुख मागणी होती. त्यासाठी सरकारने कोट्यावधी कागदपत्र चाळली, जुनी कागदपत्र चाळली, त्यातून ज्या काही नोंदी सापडतील त्या मिळवण्याचा प्रयत्न केला. या नोंदी मिळालेल्या मराठा बांधवांना कुणबीची प्रमाणपत्र देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे हे अनेकदा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जाहीर केलेलं आहे. अशा परिस्थितीत कुणबीची प्रमाणपत्र असतील किंवा इतरही ओबीसी बांधवांची त्यांना त्यांच्या त्यांच्या जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्या बाबतीत शासन लवकरच निर्णय घेईल अशी आता अपेक्षा करायला हरकत नाही. मात्र आपण जे म्हणताय की अध्यादेश एकीकडे क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी होईल अशी परिस्थिती आहे, त्या ठिकाणी सक्षमपणे बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. दुसऱ्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचं आरक्षण रद्द करताना ज्या काही त्रुटी दाखवलेल्या होत्या, मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला नाही. असं सरकार कोणकोणत्या बाजूने प्रयत्न करतंय हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, मात्र त्यामध्ये एक ठराविक डेडलाईन. आता कोर्टाच्या कामगिरीबद्दल, कोर्टाचं काम कसं चालेल, कोर्ट यापुढे कशा पद्धतीनं त्याचं प्रोसिडिंग होईल, किती तारखा पडतील, हे थोडी ना सरकारच्या नियंत्रणात आहे. किंवा मागासवर्ग आयोगाला किती दिवस लागतील असं ठोक थोडी ना सरकार सांगू शकतं. याच्यामध्ये ठोक सरकार कुठे भूमिका घेऊ शकतं की आम्ही अध्यादेश काढणार आहोत किंवा नाही? अध्यादेश काढायला आधार लागतो. यापूर्वी आता बबनराव तायवाडेजींनी सांगितलं की अध्यादेश काढायचा असेल तर ठोस कारण लागेल. म्हणजेच काय, तर आता जर आयोगाचं सर्वेक्षण जर पूर्ण झालं आणि आयोगाच्या सर्वेक्षणातून ज्या काही शिफारसी येतील त्यांच्या आधारे सरकार काही निर्णय घेऊ शकेल. पण तायवाडेंनी असाही उल्लेख केलेला आहे की कदाचित हट्टीपणा करून सरकार असा अध्यादेश रेटून नेऊ शकतं, ही सुद्धा शक्यता आहे. सरकारने आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. दुसऱ्या बाजूने ओबीसी किंवा इतर कुठल्याही घटकांना दुखावण्याचा किंवा त्यांच्या बाबतीत काही त्यांच्या आरक्षणाला किंवा त्यांच्या हक्काला धक्का लागण्या
लागेल अशी कुठलीही कृती करण्याचा सरकारचा मानस नाही. मात्र मराठा समाजाला न्याय देण्यासाठी जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेतून जावं लागेल हे मात्र सर्व समाज बांधवांनी समजून घेतलं पाहिजे आणि सरकार ही प्रक्रिया जेवढी लवकर करतायत त्यासाठी प्रयत्नशील आहे. ठीक आहे, आपल्यासोबत संजय लाखे पाटील आहेत. लाखे पाटील जी, आता सगळ्या तीनही मान्यवरांचं म्हणणं तुम्ही ऐकलेलं असेलच, एक साधं जर या सगळ्याचं भाषांतर करायचं झालं तर 10 तारखेची अपात्रतेची टांगती तलवार आणि त्यानंतरच्या 10 दिवसांनी म्हणजे 20 तारखेला भगवं वादळ मुंबईकडे कूच करण्याची शक्यता, सरकारनं याच्या संदर्भात थोडीशी सांभाळून भूमिका घ्यायचा प्रयत्न सरकार करेल असं वाटतंय? नाही, मुळामध्ये या ठिकाणी हे जे सरकार आहे गेल्या 30 वर्षामध्ये सक्रिय राजकारणामध्ये मी इतकं गोंधळलेलं आणि लोकांना मूर्ख बनवणारं सरकार बघितलं नाही. घटनात्मक पदावर असतानाही धांदांत खोटं बोलणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उपकमिटीचे अध्यक्ष हे राज्य पहिल्यांदाच बघतोय. बघा, क्युरिटिव्ह पिटिशन त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, ती 6 तारखेला त्या ठिकाणी सर्क्युलेट झाली होती आणि 6 तारखेला त्याचं सर्क्युलेशन 24 तारखेला पुढे ढकललेलं आहे आणि त्या ठिकाणी कुठेही सुनावणी घेऊ असं सांगितलेलं नाही, फक्त सर्क्युलेशन पुढे गेलंय. आणि या राज्याचे मुख्यमंत्री धांदांत खोटं सांगतायत की 24 तारखेला त्या ठिकाणी आमची सुनावणी होणार आहे आणि त्यासाठी आम्ही वकिलाची मोठी फौज लावतोय. या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे, क्युरिटिव्ह पिटिशन मध्ये कशाही पद्धतीनं ऍडिशनल माहिती देता येत नाही किंवा तुम्हाला काहीही त्या ठिकाणी जोपर्यंत ओपन कोर्टामध्ये हिअरिंगचा निर्णय सर्वोच्च न्यायालय करत नाही त्या ठिकाणी आपण काहीही मांडू शकत नाही. आज फक्त सर्क्युलेशनची डेट 24 गेली आणि धांदांत खोटं या ठिकाणी मुख्यमंत्री आणि या राज्याचं मंत्रिमंडळ बोलतोय. पण म्हणजे सरकार अध्यादेश वगैरे काढणार नाही, अध्यादेश वगैरे काढणार नाही सरकार या क्षणाला असं वाटतंय? या सरकारला फक्त आदरणीय बबनराव तायवडेंना मी परत एकदा सांगतो की ओबीसी आणि मराठ्यांचे भांडणं लावायचे त्यांना आणि त्यातून मतं घ्यायचेत. यांना ओबीसीलाही काही द्यायचं नाही, मराठ्यालाही काही द्यायचं नाही, झुंजवत ठेवायचंय आणि आपला राजकीय उल्लू साधित करायचा आहे. लाखे पाटील आता आपला मुद्दा मांडत होते की सरकार फसवू पाहत आहे, दोन्ही समाजांमध्ये भांडण लावू पाहत आहे असा त्यांनी थेट आरोप केलेला आहे. योगेश केदारजी, एक असं आहे का की जे भगवं वादळ मुंबईकडे आणण्यावरती ठाम आहेत जरांगे पाटील, जर आरक्षणाचं त्यांचं सरकारने केलेलं जे वचन आहे ते वचन जर पूर्ण केलं नाही तर हे भगवं वादळ मुंबईत धडकेल असं ते म्हणतायत, सरकारने याचा धसका घेतला असावा आणि म्हणून त्यावरती एक तातडीची मलमपट्टी म्हणून सरकार हा विचार करत असावा? हे बघा, आम्ही कुठलीही मलमपट्टी कुठलंही सोल्युशन वगैरे असलं घेणार नाही. आम्हाला हक्काचं 50% आतलं आरक्षण पाहिजे आणि आताच सरकारचे प्रवक्ते बोलत असताना धादांत म्हणजे मराठ्यांची दिशाभूल करायला लागलेले आहेत, धादांत खोटं बोलायला लागलेले आहेत. मराठ्यांना सरकार आरक्षण देणार पण कुणाचं काढून न घेता कसं काय बाबा? आमच्या हक्काचं जे गेलंय तेच आम्ही परत मागतोय आणि आता तुम्ही आम्हाला वेड्यात काढताय काय? छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राच्या समोर, आमची मागणीच 50% आतली ओबीसी मधली आहे, त्याचा उल्लेख का करत नाही तुम्ही? बर, आमच्या हक्काचं आरक्षण ओबीसी समाज 23 मार्च 1994 पासून खायला लागलेले आहेत, त्या हक्काचं आरक्षण आम्हाला परत मिळालं पाहिजे. आता जरांगे पाटलांची तुम्ही आता प्रेस ऐकलेली असेल, त्यातले जे काही पुरावे आहेत ते पुरावे मराठवाड्यातल्या सगळ्या आजपर्यंतची जी काही नोंदी आहेत जुन्या नोंदी त्याच्या संदर्भातनं तुम्ही आता सगळ्यांनी ऐकलाय. अरे मग मराठ्यांनी अजून द्यावं काय? बर, आज या हे जे संजीव भोर आहेत का नाही असेच लोक मराठ्यांचा घात करायला लागलेले आहेत, कारण ह्यांच्या नोंदी कुणबीच्या दोन नोंदी आहेत. हे पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी नगर जिल्ह्याच्या लोकांना मिळते आणि हेच मध्ये काड्या करतात अशा अनेक अभ्यासक मराठा म्हणून घेणारे आज सरकारच्या सोबत गेलेले आहेत. या लोकांनी मराठ्यांची दिशाभूल बंद करावी, एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा दिशाभूल बंद करावी, यांनी मराठ्यांना ओबीसी देण्याचा विषय बोलावा. ठीक आहे, ठीक आहे, संजीव भोर यांना विचारा. संजीव भोर, आम्ही येणार मुंबईवर, चालून येणार, चाल करून येणार, तुम्ही अजिबात दिशाभूल करायची संबंध आहे तुमचा? योगेश केदार, तुमच्यापेक्षा 20 वर्ष जास्त बोलायचं नाही मराठ्यांच्या समोर. एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे, देवेंद्र फडणवीसला विनंती आहे, देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे आणि अजित पवारांना सुद्धा विनंती आहे. आम्ही खूप खपवून घेतलं तुमचा जे काय सत्य ते बोला. इथे भांडण करून आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाहीये. सरकार काय भूमिका घेतं नजीकच्या काळात आणि ते आरक्षण टिकणारी भूमिका आहे का हे बघणं गरजेचं आहे, कारण आता चर्चा अशी सुरू झालेली आहे की कदाचित पुढच्या 2 दिवसांमध्ये हा अध्यादेश निघू शकतो अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याला आजूबाजूला तशा घटना घडत आहेत, त्यामुळे आपण हा विचार करतो की सरकार खरंच अध्यादेश काढू शकतं का, तेवढाच एक पर्याय आता सरकारसमोर उरलाय का? लाखे पाटलांना काही मुद्दा मांडायचा? लाखे पाटीलजी थोडक्यात. नम्रताजी,
संजय बोर अनेक वर्षापासून काम करतात ते त्यांची भूमिका मांडतात, त्यांना त्यांची भूमिका मांडायचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. आणि दुसरा जो मुद्दा या ठिकाणी मांडत होतो की 1967 जी आर प्रमाणे ज्यांना ज्यांना कुणबिनोदी मिळतील आणि जे आता मनोज जरांगे पाटील यांनी त्यांनी दाखवून दिलं गॅजेट मधून की निजामकालीन नोंदीप्रमाणे मराठा समाज हा त्यावेळेस कुणबीच होता, तर त्या नोंदी द्यायला कोणाची हरकत असायचं कारण नाही. आणि 1967 जी आर प्रमाणे त्या कुणबी नोंदी मिळत आहेत हे या ठिकाणी वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जो बाकी एसईबीसीचा विषय आहे तो वेगळ्या पद्धतीने हॅन्डल केला पाहिजे. परंतु हे सरकार पूर्ण गोंधळून गेलेलं आहे. आणि जो एक मला मुद्दा मांडायचा होता या ठिकाणी नामदेव जाधव असतील किंवा योगेश केदार असतील संजय बोरनी जे सांगितलं त्याशी मी 100% सहमत आहे. हे स्वतःचा अजेंडा चालवत आहेत. आजपर्यंत जितकेही राष्ट्रीय आयोग होते कालेलकर आयोग असू द्या मंडल आयोग असू द्या. लाखे पाटीलजी तुमचा मुद्दा लक्षात आला. इथे की पॉइंट असा आहे की वेळ सरकारच्या हातामध्ये वेळ आहे का हे सगळं करण्यासाठी. 10 तारखेला अपात्रतेची सुनावणी आहे, तिथून पुढे 20 तारखेला जरांगेंचा मोर्चा आहे, तिथून पुढच्या 10 दिवसामध्ये कदाचित निवडणुकीचं नोटिफिकेशन निघू शकतं. अशा सगळ्या गोष्टी पाठोपाठ येत राहिल्या तर त्यामध्ये या आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवला जाणार आहे म्हटल्यानंतर सरकारला तातडीनं काहीतरी हालचाल करावी लागणारच आहे ना. नम्रताजी तुमच्या मुद्द्याशी मी 100% सहमत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि आजच्या वेळेस त्यांना फक्त अध्यादेश काढण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. जर त्यांना आरक्षण द्यायचंय तर इतर कुठलाही मार्ग उपलब्ध नाही. क्युरिटिव्ह पिटिशन मधून काही निघणार नाही, मागासवर्गीय आयोगामधून काही निघणार नाही. म्हणून जर त्यांना आरक्षण द्यायचं आहे आणि त्यांचा शब्द पाळायचा आहे तर त्यांना या ठिकाणी अध्यादेशच पाळावा लागेल. ठीक आहे, आपण संजीव बोर यांच्याकडे त्याच्यासाठी येऊया. मात्र तायवाडेंकडे मला जायचं. तायवाडेजी अध्यादेश काढल्यानंतर जर समजा असा अध्यादेश सरकारने काढला तर तुम्ही कोर्टात जाणार आणि त्याविरोधात दाद मागणार हे तुम्ही आधीच स्पष्ट केलेलं आहे. पण या समाजामध्ये आरक्षणासाठी काम करणारी एक व्यक्ती म्हणून मला सांगा जर सरकारने मराठा आरक्षणासाठी असा अध्यादेश काढला तर मराठा समाजाला त्याचा फायदा होईल की मराठा समाजाची फसवणूक होईल. समाजाच्या बाहेरची एक व्यक्ती म्हणून तुम्ही कसं बघता याकडे. नाही मॅडम, असं आहे की सरकार अध्यादेश कुठल्या प्रकारचा काढतात याच्यावरती ते अवलंबून राहणार आहे की ते मराठा समाजाला किंवा मराठा जातीला ओबीसीमधनं आरक्षण देणार की स्वतंत्र आरक्षण देणार. आणि दोन्ही प्रकारचा अध्यादेश जरी काढला सरकारने तर ती मराठा समाजाची दिशाभूल होणार आहे. कारण ते न्यायालयात टिकणार नाहीये. सध्या तिकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, राज्य मागासवर्गीय आयोगाकडे न्याय प्रविष्ट आहे. आणि दोन दोन ठिकाणी हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना सरकार कुठल्याही प्रकारचा अध्यादेश काढण्याचं धाडस करणार नाही या मताचा मी आहे. आणि त्याच्यामुळे जास्त चिंता करायची गरज नाही. परंतु जर सरकारने धाडस केलंच तर मी तुम्हाला सांगितलं की ओबीसी समाज सज्ज आहे स्वतःच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता. सर्व पर्याय आम्ही अवलंबू. संजीव बोरजी शेवटची कॉमेंट. सरकार प्रामाणिक मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी छत्रपती शिवछत्रपतींची शपथ घेऊन याबाबत कटिबद्धता व्यक्त केलेली आहे. यावर समाजाने विश्वास ठेवला पाहिजे. मात्र दुसऱ्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला नाही हे जे शिक्कामोर्तब केलेलं आहे त्याची जोपर्यंत दुरुस्ती होत नाही वेळेचं गणित कसं बसवणार. जे आता सांगितलं 10 तारीख, त्यानंतर जरांगेंनी दिलेला अल्टिमेटम 20 तारीख, त्याच्या पुढे येणारं निवडणुकीचं नोटिफिकेशन, या वेळांमध्ये कसं बसवणार आहे. कारण प्रक्रिया खूप लेंदी आहे तुम्ही म्हणताय ती. आंदोलकांनी हे बघा, आरक्षण देण्याची जी प्रक्रिया ही आंदोलकांनी समजून घेतली पाहिजे, जरांगेंनी सुद्धा समजून घेतली पाहिजे. जरांगे म्हणतील ते सगळं खरं असं नाहीये. बाकीच्या लोकांचा अभ्यास आहे, सरकारी यंत्रणा अभ्यास करतायत. असं नाहीये की जरांगे यांच्या तोंडातून जो शब्द निघत तो अंतिम. शेवटी आरक्षणाची ही प्रक्रिया आहे, या प्रक्रियेतून समाजाला जावं लागेल. मात्र त्या प्रक्रियेतून समाजाला पुढे नेत आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध. त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही इतकी वर्ष थांबलो आता थांबणार नाही आणि त्याच्यामुळे ते ठाम आहेत. 20 तारखेच्या त्यांच्या मोर्चावरती जर आरक्षण मिळालं नाही तर आता सरकार याबाबतीत काय भूमिका घेत आहे बघायला लागेल. योगेश केदारजी, आता संजीव बोर म्हणाले त्यावर अगदी शेवटची 30 सेकंदातली आपली प्रतिक्रिया. हे बघा, ह्या सरकारला आमचा शेवटचा अल्टिमेटम आहे, शेवटची विनंती आहे. कारण हे पण आमचीच लोक आहेत. या लोकांनी जर मराठ्यांचा समावेश 50% आत केला, आता त्यांनी तो जो काय गायकवाड म्हणजे कमिशनचं जे केलेलं राज्य सरकारने
त्या कमिशनचा रिपोर्टचं सुद्धा त्यांनी कालमर्यादा ठरवलेली आहे, ते करून आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या. आता आम्ही मराठे मुंबईत जाऊन बसणार आहोत आणि मुंबईत तोपर्यंत बसणार आहे जसं दिल्लीचे शेतकरी बसले होते कायदे तीन माघारी तीन कायदे वापस घेईपर्यंत, तसं मराठा समाज मुंबईत जाऊन करोडोंच्या संख्येनं बसणार आहे. ठीक आहे, ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. आता या सगळ्याच्या पुढे जाऊन जर एक मुद्दा याच्यामध्ये या सगळ्या चर्चेच्या बाहेरचा जर लक्षात घ्यायचा झाला की का वेळ हा मुद्द्यावरती आम्ही लावून धरलेला आहे की राम मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि भाजपतर्फे 15 तारखेनंतर हा राम मंदिराचा रामोत्सवाचा सप्ताह म्हणून साजरा केला जाणार आहे, त्यामुळे एक वेगळा मूड निवडणुकीसाठी क्रिएट करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आणि एकनाथ शिंदेने सुद्धा त्याचीच घोषणा दिली राज्यामध्ये दिवाळी होईल वगैरे ते सांगतात. आता या सगळ्यामध्ये जर मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि मराठा मोर्चाचा प्रश्न उभा राहिला तर कदाचित हे मत शिफ्ट होऊ शकतं. म्हटल्यानंतर तिथे कुठेतरी सरकार हे मराठा समाजाचा जो आक्रोश आहे तो थांबवण्याचा प्रयत्न करतील का अशी सुद्धा एक चर्चा सुरू झालेली आणि त्यामुळे हा अध्यादेश हा एकमेव पर्याय सध्या राज्यासमोर आहे का राज्य सरकारसमोर आहे का हा प्रश्न इथे अजूनही उपस्थित आहे आणि तशी चर्चा सुरू झालेली आहे. चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा चर्चेचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या नवीन विषयाचं पुन्हा भेटूया. पाहत रहा पुढारी न्यूज.